उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आणि यासोबतच एकनाथ शिंदे यांच्यावरती हल्लाबोल केलाय. शिंदेच्या घराणेशाहीबद्दल मोदी गप्प का आहेत असा सवाल सुद्धा ठाकरेंनी विचारलाय. 70,000 कोटींच्या घोटाळ्यावरती आता मोदी गप्प का बसले असंही त्यांनी विचारलंय. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी घटल्याबद्दल सुद्धा मोदींनी मौन का बाळगलंय असाही प्रश्न आता ठाकरेंनी विचारलाय. आणि महत्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे, त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाहीत. ती घराणेशाही चालते का? म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय, तर हा सगळा बोगसपणा आहे. पण घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं. त्यांनी जे दोन विरोधाभास तुम्हाला दाखवतो, पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या, आता त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या, आजूबाजूला 70,000 कोटीचे घोटाळेबाज तुमच्या होते, त्या तिजोऱ्या कोणाकडे त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं. आणि ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट. आता ह्या तिजोरीतले पैसे कोणी काढले, कोण राज्य करते, त्याच्यानंतर ह्याचा सुद्धा एक पर्दाफाश करणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, नंतर बोलेन. पाय तर आता एवढंच बरं, ठीक आहे, जास्त काय आता मी फाटे फोडत नाही विषयाला.